हरी ओम श्रीराम अंबज्ञा माझं नाव रुपेश सिंह सी राणे सीवूड्स उपासना केंद्र अनुभव फार जुना आहे माझा दोन हजार एक सालचा सा आहे जेव्हा मी जॉब करत होतो जॉब जॉबमध्ये होतो सध्या राईट नाव प्रेझेंटली मी कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे पण माझ्या जॉबचाच हा एक मोठा महत्त्वाचा अनुभव जो आपूण बापूंच्या कृपेने मला मिळाला आहे एक नार्कोटिक्स डिपार्टमेंटची एक्झाम होती म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये मी ॲड बघितली त्याला अप्लाय केलं जवळजवळ तीन महिन्यानंतर मला ते हॉल तिकीट आलं त्या एक्झामचं आणि हॉल तिकीट मिळाल्यानंतर माझी आई बोलली की एकदा दादांना भेटून घे कारण ऑल इंडियामध्ये एकच सीट होते आणि दिल्लीला जायचं होतं एक्झाम द्या एक्झाम द्यायला दा, म्हणून मी केलो भेटलो भेटलोही दादानी तेव्हा केवळ मला एकच गोष्ट सांगितली की हा चान्स मिस नको करूस मला कुठेही मुंबई सोडून बाहेर जाण्याची गरजच कधी भासही नव्हते तेव्हा त्यामुळे बाहेरचा बाहेरच्या जगातलं काही नॉलेज पण नव्हता इवन पहिल्यांदा मी आयुष्यात पहिल्यांदा मी रेल्वे रिझर्वेशन तेव्हा केलं जेव्हा मी दिल्लीला जॉबसाठी गेलो ते पण माझ्या मित्रांनी करून दिलं आणि त्यानंतर जेव्हा मी जॉबसाठी सॉरी एक्झामसाठी मी जेव्हा गेलो दिल्लीला पहिल्यांदा मुंबई शहराच्या बाहेर आणि तेव्हा एकटा दोन तीन दिवसाचं सामान घेऊन कारण नेक्स्ट डेला मी ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी त्यानंतरच्या दिवशी माझी एक्झाम होती ते पण संडेला होते मी शनिवारी पोहोचलो शनिवारी न्यू दिल्ली स्टेशनला मी जवळजवळ दुपारी एक दीडच्या दरम्यान पोहोचलो मला असं वेगळं काही जाणवत नव्हतं फक्त धाक होतं मनामध्ये काय कुठे असे असेल ॲड्रेस काय सेंटर कुठे आहे काय कारण विचार मनात हाच होता की जिथे सेंटर असेल त्याच्या आजूबाजूला राहायचं तर त्यानुसार जरा बाहेर पडलो न्यू दिल्ली स्टेशन बाहेर पडलो समोर बस डेपो होता तिकडच्या कंडक्टरचं बूथ जे असतं कंडक्टर लोकांचं तिथे जाऊन विचारलं की अमुक अमुक हा ॲड्रेस कुठे आहे तर तो कंडक्टर मला म्हणाला की ती समोर बस लागलेली ती अर्ध्या तासाने निघेल ती तिचा लास्ट स्टॉप आर के पुरम आहे आर के पुरम म्हणजे जिथं मला जायचं होतं माझा एक्झाम हॉल होता तिथे त्या बसमध्ये जाऊन बसलो पण आता एक भीती होती की बाबा कोणी मला फसवू नये माझं वय साधारण तेव्हा सव्वीस सत्तावीस वय होतं माझं आणि एकटाच गेलो होतो कोण मित्र नव्हता सामान बरंच काही होतं पैसेही त्या बॅगमध्ये होते बरेच कंडक्टर मजे बाजूला में बसला जस के पुरम लास्ट स्टॉप जस जवर आला तसडक्टर ने माला एवड स कि देखो आपको अगर कोई रहने की समस्या हो यहाँ पर तो सामने वाला जो ड्राइवर है हमारे बस का ड्राइवर जो है वो यही मुनिर्गा में रहता है आर के पुरम के पास में उसका घर खाली है आप चाहे तो उससे बात कर सकते हो आता विश्वास ठेवायसा कहीं नहींवायस बगा ही सगे बापूं जी प्लैनिंग्स होती बापूंमधन आईकडून प्रत्यक्ष दादाना भेटून थोडंफार जाणीव झालेलीच मला एकदा मी प्रवचनालासुद्धा गेलो होतो तर तो, तो विश्वास हळूहळू जागृत होत होता मनामध्ये मग उतरलो आणि मग गेलो ड्रायव्हरकडे विचारलं जरी मनात बऱ्याच शंकाकुशंका होत्या तरीही ड्रायवरला जाऊन भेटलो मी ड्रायवरला विचारलं ड्रायवरनी सर सरळ मला आपल्या घरी घेऊन गेला तर तिकडे गेलो मी पण घर सुंदर म्हणजे चौथ्या पाचव्या माहेरचं घर होतं चालतच गेलो वरती घरी त्याचे वडील होते घरी बाकी कोणी नव्हतं त्याने म्हटलं आप रहो आरामसे राहो जितलं त्याला सांगितलं दो तीन का काम आहे मेरा आप चार पाच दिन राहो कोई बात नाही आप रहो आरामसे रात्रभर मी अभ्यासाच्या दृष्टीकोनातून आधी एक दिवस लवकर गेलो होतो पण त्या दिवशी काहीच अभ्यास झाला नाही माझा रात्रभर ती लाईट गेली रात्री माझी ती लाईट गेली त्यामुळे अभ्यास झालाच नाही सर्व झोपून गेलो आणि नेक्स्ट डेला जवळजवळ काहीतरी बारा साडेबाराची एक्झाम होती सकाळी पहाटे सहा वाजता उठलो आंघोळ केली आणि सरळ खेळ अभ्यासाला बसलो ते स्ट्रेट जवळजवळ काही दहा वाजेपर्यंत मी अभ्यास केला जो काही तीन चार तासाचा अभ्यास झाला माझा तोच त्या एक्झामसाठी आणि माझा बॅकग्राऊंड बघा कसं की अजूनपर्यंत मी कुठली एक्झाम कुठली गव्हर्मेंटल एक्झाम कुठली बँकिंगची एक्झाम रेल्वेची एक्झाम कधी कुठली पास नाही झालो आहे एक कॅज्युअल होतं माझा टोटल ॲप्रोच माझ्या ह्या परीक्षेकडे बघण्याचा तर त्यानुसार मग मी अभ्यास केला चार पाच तास जो काही करायचा होता जेवढा वेळ अवेलेबल होता आणि एक्झामला गेलो एक्झामला जेव्हा गेलो तेव्हा साधारणतः दीड ते दोन हजार मुलं त्या एक्झामला होती आणि तिथे सेंटरला गेल्यावर मला हे कळलं अगोदरच्या रविवारीसुद्धा ती एक्झाम झाली होती म्हणजे जवळजवळ आय फील ऑल इंडियामध्ये पाच ते सहा हजार लोकांमध्ये ती एक्झाम झाली आहे त्यानंतर तो शिपाई आला तिकडचा बोलला तुम्हाला जे बाहेरचे लोक आहेत दिल्लीच्या बाहेरचे त्यांनी कॅम्पसमध्ये जरा टाईमपास करा मग लंच करून घ्या कारण संध्याकाळपर्यंत साधारणतः संध्याकाळी तीन वाज तीन चार वाजेपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल रिटर्न एक्झामचा मग जे लोक क्लिअर झालेत रिटन एक्झाम त्यांची नावं घेतली जातील आणि त्यानंतर त्यांना इंटरव्यूला इंटरव्ह्यूला बसवलं जाईल आणि सहा नंतर तुम्ही निघू शकता ओके okay, एक रिटर्न एक्झाम दिली मी त्यानंतर आम्ही तिकडेच काही मित्र झाले चार पाच लोकांची ओळख झाली आणि त्यानंतर तो तिकडचा शिपाई आला बाहेर कॅम्पसमध्ये आला आणि सांगितलं की ज्यांच्या ज्यांचा रोल नंबर मी घेईन त्यांनीच फक्त थांबायचं बाकीच्याने निघून जायचं तर जो, जो माझा माझा बत्तीस रोल नंबर होता तर तो एकोणतीसला आला आणि स्ट्रेट पस्तीसवर गेला मी समजलो आता माझा काही नंबर नाही आहे याच्यामध्ये पण माझे इतर मित्र होते तीन चार मित्र त्यांच्याकडे मी थांबलो होतो तर सगळ्यां कोणी आमच्या चार पाच जणांपैकी कोणीही सेट झालं नव्हतं आणि शेवटी काय झालं की सगळ्यांचे नंबर झाले त्यानंतर आम्ही निघायची तयारी केली जे जे निघणार होते आम्ही निघत गेलो आणि शेवटी काय झालं की मी त्या कॅम्पसच्या एंडला मग एक गेट होता शेवटचा गेट होता तिकडे गेलो आणि तिकडून बाहेर बाहेर पडणारच होतो इतक्यात तो शिपाई असा आवाज देतो की बत्तीस नंबर कोण आहे बत्तीस नंबर कोण आहे ती हाक त्या शिपाईची बत्तीस नंबर ही हाक जर मी ऐकली नसती ना तर कदाचित मी हा अनुभव बोलायला तुमच्यासमोर नसतो बिलकुल आणि तो गेट मी पार करतो आहे इतक्यात माझा मित्र मला म्हणतोय की काहीतरी तो ओरडतोय तो शिपाई ओरडतोय बत्तीस नंबर बत्तीस नंबर माझा आहे मी गेलो परत तो शिपाई म्हणतो बत्तीस नंबर ओरडतोय म्हटलं माझा नंबर बत्तीस आहे आप बत्तीस हां थर्टी टू हँड आप आजो माय गुडनेस मला एक अचिवमेंट होती ही पहिली लेवल जी आहे ना ती पण मी कधी क्लिअर झालो नव्हतो आणि ही पहिली लेवल मी क्लिअर होतो आहे मी हे फार माझ्यासाठी फार फार मोठा अचीवमेंट होतं तेव्हा मला पहिली जाणीव झाली बापूंची दादा जे काय बोलले होते की हा चान्स सोडू नको मला जॉब मिळेल न मिळेल ही गोष्ट दूरची होती माझ्या तेव्हा पण पण एक टप्पा आम्ही जो क्लिअर झाला ना तो माझ्यासाठी फार मोठा होता कारण ॲव्हरेज स्टुडंट होतो मी कधी माझे टक्के जरी मी दहावीपासूनचे मी आतापर्यंत घे जर विचारात घेतले ना तर साठ आणि सत्तरच्यामध्येच माझे टक्के होते त्यात अडीच हजार माणसं माझ्या बॅचला होती अगोदर पण अडीच हजार माणसं गेली आहेत निघून एक्झाम देऊन तीच एक्झाम आणि माझं पहिल्या टे पहिल्या टप्प्याला सिलेक्शन होतं आहे फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी डोळ्यात आश्रू होते थोडेफार पण मी कंट्रोल करत करत गेलो बसलो तिथे वेटिंग हॉलमध्ये आम्हा जवळजवळ काहीतरी दीड दोन हजार जी आमच्या बॅचला होती मुलं त्याच्यापैकी पन्नास ते साठ मुलं वेटिंग हॉलमध्ये बसलेत त्यात मी होतो माझी एक फार मोठी म्हणजे मला वाटवते आतल्यात आत। वेटिंग हॉलमध्ये मी जेव्हा एक दीड तास बसलो इंटरव्ह्यू द्यायला देण्याच्या अगोदर तेव्हा मी तिथे त्याला विचारलं की मला तू शेवटी बोलवलंस का तर तो शिवाय म्हणतो की आपने पेपर सबसे लास्ट मी सबमिट केला था सबसे लास्ट वैसे ही आपका रोल नंबर लिखा गया जब सिलेक्शन था पेपर्स का ओके त्यानंतर इंटरव्ह्यू होती आता इंटरव्ह्यू जे झाली जसं माझे आमचे पेपर ठेवले गेले तसं आमचे इंटरव्ह्यूचे क्रम होते माझा लास्ट होता सगळे आले निघून गेले आले निघून गेले शेवटी हॉलमध्ये राहिलो मी एकटा आणि हा सेकंड लास्ट माणूस होता जो गेला आतमध्ये बाहेर आला म्हणतो बहुत टफ आहे इंटरव्ह्यू वाले बहुत चार जण बैठे आहे बहुत टफ आहे ठीक आहे जो भी है देखा जाएगा मी आतून खुश होतो मी एक सॅटिस्फाईड होतो मला नोकरीशी काही चिंता नव्हती लागली नाही लागली काही फरक पडत नाही पण मी काहीतरी रॅशिव केली असं वाटत होतं मला गेलो आतमध्ये गेलो आतमध्ये आणि चार पाच लोकजणं होते चार पाच जणांचा बोर्ड होता बस इंटरव्यू घ्यायला टेक्निकल ऑफिसरने जे काही प्रश्न विचारले तेच प्रश्न मी सहा ते दहामध्ये जो काही अभ्यास केला होता ते पण एम सी क्यूज म्हण म्हणजे मल्टी चॉईस क्वेश्चन्स जे होते बेसिकली मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स तेच प्रश्न तो मला विचारतोय आणि मी हसत हसत उत्तर देतो आहे अशा सोपे प्रश्न विचारले आणि माझं प्रोफेशन पण जे होतं साऊंडचं त्याच्यामधलेच तो प्रश्न विचार होता आणि मी त्याचे फटाफट उत्तर दिले त्यांनी फक्त माया माया रोल गोल केला मी बघितलं आणि जायला सांगितलं खुश होतो काय इंटरव्ह्यू पण छान झाला होता आणि एक अचीव केली होती मी पहिली लेव्हल तरी मी अचीव केली ह्याची खुशी होती आलो घरी एक दिवसानंतर सकाळी निघालो मुंबई मुंबईला आलो आपल्या जॉबवर रिझ्यूम झालो सात महिन्यानंतर जवळजवळ सात महिन्यानंतर मला पोस्टाकडनं एक रयसर येत आहे की मोरार पोस्ट ऑफिसमधून तुमचा एक रायसर पोस्ट आलेला आहे ते तुम्ही घ्यायला या मोरार मला माहीत नाही कुठे आहे मी एक्झाम दिली देल आहे दिल्लीला येत आहे लेटर मोरारमधून आय डोंट नो आता काय करायचं मग मी विचार करतो आहे की घ्यायला जायचं आहे घ्यायला जायचं पण मी येतो आहे संध्याकाळी सात आठ वाजता कधी बारा वाजता म्हणजे मला वेळच मिळत नाही आहे जायला पोस्ट ऑफिसला पण एकदा हो का होईल ते मोरार काय आहे बघूया काहीतरी असेल काहीतरी असेल कारण लक्षात नाही आहे मी पूर्णपणे विसरून गेलं की मी एक्झाम दिली आहे कारण ते कॅज्युअल होतं माझं टोटली टेकन एज ग्रँटेड की माझं काय क्लिअर होणारच नाही आहे तेव्हा काय झालं माझी बस पकडायला गेलो मी बस सुटली माझी बाजूला पोस्ट ऑफिस होतं म्हणून मी तिथे पोस्ट ऑफिसला गेलो त्याला विचारलं बाबा ते माझं काय आहे ना ते देऊन टाकवा मी रुपेश राणे म्हणून ते आयडे दिली आयडेंटिटी त्यांनी दिलं मला ते घेतलं मी ते बघितलं पण नाही आणि दुसरी बस पकडली मी धावत पळत बसमध्ये बसलो सीटवर बसलो आणि बघितलं मोरार पोस्ट ऑफिस ग्वालियर मला काही कळे ना ग्वालियर मी फोडून बघितलं बघतो तर यू आर सिलेक्टेड फॉर सो एन्ड सो पोस्ट यू आर अपॉइंटेड ॲज टेक्निकल ऑफिसर अँड फॉर फॉर सो एन्ड सो पोस्ट फ्रॉम ग्वालियर आणि तुम्ही लवकर दोन ते तीन वीकमध्ये रिसिव्ह व्हा कामावर सात महिन्यानंतर ते लेटर येते नार्कोटिक्सचं नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि मी विचार करतो आहे पाटिक पाठचा सात महिन्यांत पाठचा की मी दादांकडे गेलो होतो दादा मला बोललेले चान्स मिस नको करू ऑल इंडियामध्ये एक सीट जेव्हा मिळाली आणि तेव्हा मी जेव्हा मित्रांनो त्यानंतर तू आयुष्य बदललं कसं तर फक्त एकच ध्येय ठेवलं मी की हे जे प्रसंग माझ्या आयुष्यात घडला ना तो सांगायचा जायचा लोकांना आणि जेवढं म्हणून कोण संकीर्तन करता येईल बापूंचं तेवढं करावं ऑल इंडियामध्ये एक सेट नार्कोटिक्सची आणि माझ्यासारख्या मुलाला ती मिळाली ह्या बापूंनी मला दिली जेव्हा मी जॉईन झालो ना त्याच्या अगोदर जीव पादुका भजन ठेवलं तिथं जसं मला ते लेटर मिळालं तसं मी पादुका भजन ठेवलं पादुकापू तेव्हा त्यावेळेस त्या काळात दोन हजार एकच्या सालात अशी सोय होती की ज्यांच्या घरी पादुकापूजन होत आहे ना त्यांना बापूंचे चरण स्पर्श मिळायचे ते पादुकापूजन मी घरी केलं माझ्या आईसोबत मी गेलो हेच माझ्या भरपूर काय होतं आणि त्यांनी प्रमाण दिलं तो माझ्यासोबत कायम आहे आणि सदैव राहणारच आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा